नमस्कार, मी तेजश्री सखी सहेली यूट्यूब चैनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण ब्रेडची रेसिपी बघणार आहोत। इंस्टंट ब्रेड पिझ्झा कसा बनवायचा, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा फेवरेट असा पिझ्झा आहे। तर प्रत्येक वेळी सगळं साहित्य अवेलेबल असं होत नाही, म्हणून आपण घरच्या घरी साहित्यामध्ये इंस्टंट असा ब्रेड पिझ्झा बनवणार आहोत। चला बनवूया। पिझ्झा बनवण्यासाठी आपण सॉस बनवूया। तर मी नुसता टोमॅटो केचपचा देखील वापर करू शकता। तर इथे मी 1/2 कप टोमॅटो सॉस घेतलेला आहे। 1 चमचा रेड चिली सॉस अवेलेबल असेल तर घाला। आणि 1 चमचा हे माझ्याकडे पिझ्झा मिक्स सिझलिंग मिक्स तयार आहे, हे पॅकेट मिळत असेल तर घ्या, किंवा तुमच्याकडे सेपरेट चिली फ्लेक्स आणि मिक्सअप्स असतील तर ते अर्धा अर्धा चमचा घालू शकता। तर इथे मी 1 चमचा हे मिक्स घेतलेले आहे, सिझलिंग मिक्स करून घेऊया। तर आपला पिझ्झा सॉस तयार आहे। सखी सहेली आणि मी या चॅनेलला सबस्क्राईब करा व सोबतची घंटी दाबा। 2 ब्रेडच्या साईज घेतलेले आहेत, तुम्ही हवं तर याला शेप देखील करू शकता। आता आपण याला हा पिझ्झा सॉस लावून घेऊया। इथे आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घालू शकता। तर इथे मी थोडी शिमला मिरची घेतलेली आहे, थोडे गाजरचे तुकडे, थोडे मक्याचे दाणे, हे ऑप्शनल आहे, कांदा, तुम्ही हवं तर टोमॅटो देखील घालू शकता। तर म्हणजे मी बारीक चिरून घेतलेले आहे, तुम्ही हवं तर मोठे मोठे काप देखील काढू शकता। आता माझ्याकडे ब्रिटानियाची चीज क्यूब होती तर ती मी यूज करते। ही तुम्हाला मार्केटमध्ये सुट्टी देखील भेटेल। तर आपण मी हे खिसून घेतलेलं आहे, तुम्ही कसंही घालू शकता। ऑब्व्हियसली आता मस्तपैकी चीज याच्यावरती। आता थोडस सिझलिंग मिक्स करते, म्हणजे मिक्स हर्ब्स आणि चिली फ्लेक्स, वरतून थोडेसे शिंपडून घेऊया। बस आता आपला पिझ्झा तयार आहे, याला मस्तपैकी भाजून घेऊया। तर इथे मी तव्याला तेल लावून घेते। आता आपण याच्यावरती पिझ्झा ठेवून 2 मिनिटं झाकण ठेवून भाजून घेणार आहोत। पिझ्झा आपला तयार झालेला आहे, आता आपण याला आपण याला कट करून घेऊया। आपला पिझ्झा तयार आहे। आपण आता श्रेयाला विचारूया कसा झालाय। कसा झालाय श्रेया पिझ्झा? मस्त झालाय, मला आवडला। ओके तर श्रेयाने तर पिझ्झा खायला घेतलेला आहे। तुम्हाला देखील ही रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।